लहान मुलांसोबत ज्येष्ठ नागरिकांनी व उपस्थित तरुणांनी ध्वजारोहण केले. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे रविराज जागेव्लॉग्समध्ये. तर आज आहे 26 जानेवारी. तर आजच्या दिवशी मी चाललो आहे आमच्या वस्तीतील शाळेमध्ये. तर शाळेमध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन केले आहे, तर मी ते आपल्याला दाखवत आहे. चला तर मंडळी आपण शाळेत जाऊया व तेथील कार्यक्रम पाहूया. हे आहेत आमच्या शाळेतील तुकडे गुरुजी. जय
मला दोन चार शब्द सांगणार. ते शब्द तुम्ही ऐकून घ्यावशी माझी नम्र विनंती आहे. सर्वांना नमस्कार. माझे नाव स्वप्नाली. आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन आपल्यासाठी अभिमानाचा दिन. मी एवढे बोलायचे आमच्या अति घनता उपस्थित आदी आभार मानून करीतो आम्ही स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. जिल्हा परिषद शाळा कुट्टे वस्तीच्या वतीने सर्व ग्रामस्थ मान्यवर शिक्षक विद्यार्थी यांचे सर्वांचे स्वागत करीत आहे. पहिला आपला डान्स होणार आहे बाळू मामाच्या नावाने सांग बघ. मंडळी कॉपीराइटमुळे संपूर्ण व्हिडिओ इथे दाखवता येणार नाही मला. मेंढ्या केल्या पैदब पैदब पैद नवऱ्याला संगती आणू नको. विसरून जाऊ नको. वेळ लावू नको.
रूम मला आवडले खूप. बस बोलू नको चूप. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आपल्या या कुटुंबामध्ये अनोखाच कार्यक्रम झालेला आहे. आपल्या या शाळेला जे नवीन दोन शिक्षक लाभलेले आहेत त्या दोन शिक्षकांनी म्हणजे एक म्हणजे लडकत मॅडम आणि तिकोडे सर यांनी आपल्या शाळेची परंपरा आणि चांगली जोमाने पुढे ठेवलेली आहे. त्यानंतर तरुण वर्गाने त्या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला म्हणजे मोठ्या प्रमाणात सहभाग दिला. महिलांचाही सहभाग जास्त झाला आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला दोन्ही शिक्षकांना माझ्या शिक्षकांना आपण बोलवलं, आमचा हा सत्कार केला, त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे व शाळेच्या हार्दिकाचे आभार मानतो. आणि या ठिकाणी आपली ही शाळा जी आहे कुट्टेवस्तीची शाळा, तुमच्या या सहभागामुळेच ग्रामस्थांच्या सहभागामुळेच त्या ठिकाणी आज आपल्या या केंद्रामध्ये तालुक्यामध्ये चमकत आहे. आपला सहभाग असाच राहा आपल्या शाळेवर, त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रमाणे प्रेम करावं, शाळेचा विकास करावा अशी मी या ठिकाणी आपणा सर्वांना विनंती करतो. आणि आमच्या दोन्ही शिक्षकांचा आपण जो सत्कार केला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे शाळेचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो.